एखाद्या कामगाराने संप फोडायचा प्रयत्न केला तर ते त्यांचं स्वतःचं नुकसान करतील, कारण ही लढाई आता विजयाच्या पथावरती चाललेली आहे. आणि ब्रिटिशांनी जसं नियम केले की आपापसात मतभेद करा आणि सत्ता संघर्ष उपभोगा, तशा पद्धतीमध्ये महाविकास आघाडीचा हा प्रयत्न चालला आहे. मला 100% खात्री आहे कुठलाही कामगार स्वतःच्या कुटुंबाच्या हितासाठी ह्या लोकांच्या बळी पडणार नाही, ते घाबरवायचा 100% प्रयत्न करतील. पण निश्चितपणे ज्या ॲग्रेशननी भारतीय जनता पार्टीने आणि सर्व पक्ष राज ठाकरे साहेबांनी हे ह्या कामगारांच्या मागे उभे राहण्याची जी भूमिका घेतली ती निश्चितपणे स्वागार्ह भूमी आहे. ह्या त्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कोणी बळी पडणार नाही याची मला खात्री. पण सर जरा ट्रेनिंग दिले तंदुरुस्त दिलेलं आहे तर ते आता हजर होती त्याच्याबद्दल काय भूमिका? आम्ही गाड्या चालायलाच देणार नाही, हिंमत आहे तर त्यांनी चालवून दाखवा, त्यांनी चालवून दाखवायला हिंमत आहे त्या गाड्या.